बस्ता बाद में चलो कैसे आ है सुरक्षित आहत ना। आज अपन नवीन वर्षात प्रथमच आपले भेट आहे। तर मी श्रुतिका गौतम आचरेकर, आपल्याला माहितच आहे हो की नाही। तर माझी शाळा आहे दुर्गा देवी उपरा मनपा मराठी शाळा आणि ही शाळा आहे सी विभागामध्ये। आणि आज आपण पाठ सातवा निवाडा ते गाव वसाहत हा जो पाठ आहे हा पाठ आपण मुलांना यापूर्वी काय केलेला आहे पाहिलेला तुम्ही आहे, तुम्हाला वर्षा पाटील मॅडमने शिकवलेला आहे। पण आज आपण हा जो पाठ आहे याची आपण उजळणी घेणार आहोत। तर आता बघा गाव निवारा गाव ते वसाहत हा जो पाठ आहे तो आपण पाहूया। तर निवारा म्हणजे नेमकं काय बघा, चित्रामध्ये कोण दिसतंय तुम्हाला? पक्षी दिसतंय, कुठे आहे तो? त्याच्या घरट्यात। घरट्यात म्हणजे हा त्याचा काय आहे? निवारा हा त्याचं घर आहे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो निवारा, बरोबर की नाही? हा बघा आता घर घरटे गुहा खोली फ्लॅट बंगला रूम हे जे आहे की नाही हे आपलं काय आहे राहण्याच्या ठिकाणी, आपलं आपण आपलं आयुष्य घालवतो की नाही ते ठिकाण जे आपल्या संपूर्ण कुटुंबाचं अक्षरच ठिकाण असत, बरोबर। मग पक्ष्यांचं काय असत? घरट असत। मग त्या घरट्यामध्ये हे पक्षी कसे असतात? सुरक्षित असतात, म्हणजे सुरक्षेसाठी राहण्यासाठी पक्षी आपलं काय करतात? घालतात। आता मासे कुठे राहतात सांगा? पाण्यात, बरोबर की? म्हणजे मासे पाण्याबाहेर काढले तर काय होतात? मरून जातात। पण त्यांचं राहण्याचं ठिकाण हे पाणी असतं, म्हणजे मासे कुठे राहतात? पाण्यामध्ये राहतात। बघा कोण आहे? वाघ। वाघ आहे ना, वाघाची काय असते? गुहा। गुहा असते। आता मला तुम्हाला मला नेहमी प्रश्न पडतो, मी म्हणतो की वाघाची गुहा, पण ही गुहा वाघाने बनवलेली आहे का? नाही, ती त्या काळातले जे मानव होते त्या मानवांनी स्वतःच्या सुरक्षेसाठी राहण्यासाठी ह्या ज्या गुहा बनवलेल्या आहेत आणि या गुहेमध्ये हा वाघोबा काय करतो हे राहत आणि मग त्याने त्याच्या संरक्षणासाठी सुरक्षेसाठी राहण्यासाठी त्याच्या कुटुंबासोबत राहण्यासाठी त्याने हे गुहा हे घर त्याने निवडलेले आहे। आता ह्या कोण दिसतात? कोणाचं घर आहे? मुंग्या। कोणाचं घर आहे हे? मुंग्या। मुंग्यांचं घर। पण त्या घराला काय म्हणतात? वारुळ। वारुळ। वारुळामध्ये काय करतात? मुंग्या राहतात। हे त्यांचं राहण्याचं घर आहे, कुटुंबासह त्या करता काय करतात राहतात। बघा कोण दिसतंय? पोपट। पोपट। आणि त्याच्या बघा आतमध्ये कोण आहे बरं? पिल्लू। त्याची पिल्ल आहेत, म्हणजे हा जो पोपट आहे पोपटीन आहे यांनी आपल्या बाळाला जन्म दिलेला आहे आणि इतर पक्ष्यांपासून इतर प्राण्यांपासून त्यांचं संरक्षण व्हावं, त्यांना त्रास होऊ नये, सुरक्षित राहावे। कारण लहान बाळ बघा आपले स्वतःहून कुठेही जाऊ शकत नाहीत, तशी ही पिल्लं सुद्धा स्वतःहून कुठे जाऊ शकत नाहीत, मग त्यांना त्यांची वाढ होण्यासाठी त्यांचं रक्षणासाठी अशी पोपटी काय असते? डोरी असते। हा त्याचा काय आहे? मग आता हा जो निवारा आहे की नाही हा निवारा शोधण्याची गरज का पडली? तर त्यावेळेला जो मानव होता त्याला स्वतःचं घर नव्हतं, ऐका बाळानो, त्याला स्वतःचं घर नव्हतं आणि त्याला घर म्हणजे काय याची त्याला गरजच नव्हती, कारण तो भटकंती करत होता। मग आपण म्हणतो की नाही गरज ही शोधाची जननी असते, जेव्हा जेव्हा त्या पुढे पुढे जाऊन त्याला गरज निर्माण झाली त्याच्यामध्ये आणि मग त्याने शोधण्याचा प्रयत्न केला आणि यातूनच मानवाला हळूहळू निवाऱ्याची गरज समजली। बघा कडाक्याची थंडी असते, बरोबर की नाही? त्या थंडीपासून त्या मानवाचा बचाव जो होण्यासाठी त्यावेळेला जंगलामध्ये काय होते? झाड एकमेकांना घर्षण करून काय होत होती सांगा? आग निर्माण होत होती। त्या आगीला काय म्हणतात? वणवा। वणवा म्हणजे जंगलात लागली जी आग आहे की नाही, वणव्याच्या स्वरूपातली जी आग होती ही आग, या आगीची ऊब
त्या अति थंड वातावरणात त्या मानवाला काय करत होती, ऊब देत होती. आणि प्राण्यांची शिकार करून त्या प्राण्यांचं जे चामडं आहे त्या चामड्याचे कपडे घालून तो आपलं काय करत होता, संरक्षण करत होता. आणि मग याच्यापासून अग्नीपासून ऊब मिळते, चामड्यापासून आपल्याला ऊब मिळते हे मानवाला काय झालं. आणि मग संरक्षण, त्यावेळेला चामड्याचे कपडे फक्त संरक्षण करू शकत नव्हते, अतिशय अति थंड वातावरण फक्त अग्नीची ऊब मिळत होती आणि चामड्याचे कपडे संरक्षण करू शकत नाही, आपल्याला ऊब मिळते नव्हते हे मानवाला कळलं. बघा मुलांनो, जे थंडीच्या दिवसामध्ये आपण आपल्या घराच्या बाहेर काय करतो, शेकोटी करतो. कशासाठी करतो? आपल्याला ऊब मिळावी. कारण आपल्या आपल्याला थंडीने आपण काकडत असतो की नाही, आपलं अंग थरत. थंडीच्या दिवसात आपण काय करतो, शेकोटी घेतो. मग त्याच दिवसामध्ये आपण स्वेटर घालतो, मफलर घालतो, कानामध्ये हवा शिरू नये म्हणून कान टोपी याचाही आपण काय करतो, वापर करतो. पण आपण रात्रभर शेकोटी जवळ थांबतो का? नाही. नाही. मग काय करतो आपण? म्हणजेच आपण शेकोटी घेतल्यानंतर काही वेळाने काय करतो, आपण आपल्या घरामध्ये जातो. म्हणजेच आपले हे आपले घर आपल्याला थंडी पासून संरक्षण देत, त्याचबरोबर इतर काही गोष्टींसाठी सुद्धा आपल्याला घराचा उपयोग होतो. बघा आता आणखी कोणते कारण आहेत की आपल्याला निवाऱ्याची गरज असते, तर ते म्हणजे प्राण्यांपासून संरक्षण. आजूबाजूला जे प्राणी असतात की नाही, कुत्रा म्हणा, इतर प्राणी जे असतात हिंसर प्राणी, त्या प्राण्यांपासून. तर गावाच्या ठिकाणी बघा, रात कोल्हे असतात, इतर जंगलातले प्राणी सुद्धा घरापर्यंत येण्याची गरज असते. मग ह्या प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी आपल्याला घराची गरज असतं. दुसरं म्हणजे आपलं कुटुंब असतं. बघा त्या ढोलीमध्ये पोपटाची पिल्लं होती आणि मग आई वडिलांचं कर्तव्य असतं की आपल्या पिल्लांचं आपण संरक्षण केलं पाहिजे. म्हणजे कुटुंबाचं संरक्षण, प्राण्यांचं, प्राण्यांपासून आपलं संरक्षण. आणि आपल्या घरामध्ये ज्या वस्तू असतात, आपलं धान्य असतं. आता बघा आपल्या घरामध्ये दूध असतं, दूध बघा आपल्या आजूबाजूला मांजर असेल तर काय करते, घेऊन घेते पूर्ण सांडून आपलं नुकसान करते. मग आपल्या काही ज्या वस्तू असतात, किंवा आपली मौल्यवान वस्तू असतात, किंवा आपलं धान्य असतं, आपले कपडे असतात, आपली मुलाबाळ असतात, त्या सगळ्या सगळ्यांचं संरक्षण करण्यासाठी निवाऱ्याची गरज असते. म्हणजे ह्या याच्यातूनच म्हटलं ना, गरज ही शोधाची जननी आहे. मग आपल्याला गरज वाटू लागली की आपल्या मुलांचं संरक्षण झालं पाहिजे, आपलं कुटुंबाचं संरक्षण झालं पाहिजे, आपलं वस्तूचं संरक्षण झालं पाहिजे. ही गरज जेव्हा माणसामध्ये निर्माण झाली तेव्हा निवारा ही कल्पना, जी शोध आहे निवाऱ्याचा शोध, हा निर्माण झालेला आहे. आता बघा फ्रान्समध्ये जो शक्तिमान मानव होता की नाही, त्या फ्रान्समध्ये जी नैसर्गिक आपत्ती येत होती, आपदा, कारण त्या ठिकाणी भरपूर अति थंड वातावरण आहे. म्हणजे आपण त्यावेळेला पाहिलं पृथ्वीवरचा बराचसा भाग हा बर्फाच्छादित होता आणि बर्फाच्छादित भागाच्या आजूबाजूचा परिसर हा अतिशय थंड असतो. मग अशा थंड वातावरणामधून मध्ये राहताना या फ्रान्स मधील जे काही मानव होते त्यांनी संरक्षणासाठी गुहेमध्ये राहण्याचं त्यांनी ठरवलं. गुहेमध्ये राहत होता आणि या अतिशीत वातावरणापासून बचावासाठी त्यांनी काय केलं, गुहेच्या आतील बाजूने प्राण्यांचे जे कातडे, शिकार केलेले जे प्राणी होते त्यांचं जे कातडं होतं ते लावलं. त्यामुळे काय झालं, बाहेरचं थंडावा त्या दगडाला जो लागत होता तो थंडावा आपल्याला लागू नये म्हणून त्या कातडे लावल्यामुळे त्या आतल्या बाजूला ऊब निर्माण होत होती हे त्याला समजलं. शक्तिमान मानव, बरोबर आहे. आणि गुहेच्या बाहेरच्या बाजूला त्यांनी काय केलं, आणखीन बघा आणखीन पुढे जाऊन त्यांनी काय केलं, गुहेच्या बाहेरच्या बाजूला त्यांनी दोन खोल्यांचं चांबड्याचं आवरण असलेलं असं तंबू उभारलं. आणि त्यावेळेला ज्या गुहा होत्या या सर्वांसाठीच राहण्यासाठी उपलब्ध नव्हत्या, बरोबर की नाही. मग या गुहा सर्वांसाठी नव्हत्या, मग बाकीचे जे मानव होते मग त्यांनी काय केलं, राहण्यासाठी आपलं काही वेगळं निवारा निर्माण केला. मग काही घर, झोपडी अशी उघड्यावर त्यांनी काय केल्या,
बांधलेल्या आहेत. बघा मगाशी सांगितलं की नाही तो जो फ्रान्स मधला जो मानव होता त्याने असं आतल्या बाजूला सुद्धा त्या गुहेच्या आतल्या बाजूला तांबड्याचं कातडं लावलेलं आहे आणि आजूबाजूला थंड वातावरण बर्फ सगळीकडे पसरलेला आहे आणि घराच्या बाहेर सुद्धा त्यांनी बघा त्यावेळेला त्यांनी दोन खोल्यांचं घर तंबू त्याने तयार केलेलं ह्या तांबड्यामुळे काय झालं माहितीये त्याला आतल्या बाजूला या थंड वातावरणापासून त्या शरीराला त्याच्या ऊब मिळत होती. आता बघा हंगामी तळ हंगामी म्हणजे काय माहितीये तात्पुरता काही कालावधीसाठी असं म्हटलं जात. मग आपण बघा सहलीला जातो बरोबर आहे सहलीला जातो त्यावेळेला काय होत आपण आपल्या बरोबर पाण्याचा पाण्याची बाटली डब्बा वगैरे आपण आपल्या मित्रमंडळी सोबत जातो आणि त्या जंगलामध्ये किंवा कुठल्या अन्य ठिकाणी जेव्हा आपण सहलीला जातो किंवा सफर करायला जातो तेव्हा सर्वजण आपण काय करतो खूप थकलेला असतो दमलेला असतो आणि विसाव्यासाठी आपण एका झाडाखाली बसतो आणि आपण आणलेला जो काही खाऊ असतो तो काय करतो आपण त्या ठिकाणी एकत्र मिळून काय करतो खातो की नाही आणि ती मजा असते की नाही त्यावेळेला आपण ज्यावेळेला असं एकत्र येतो त्यावेळेला मग अशी आपण काय करतो न्याहारी करतो. आता इथे बघा या ठिकाणी चित्रामध्ये सगळेजण आलेले आहेत एका जंगलामध्ये त्यांनी त्या ठिकाणी उघड्यावरतीच काय केलेलं आपलं जेवण वगैरे बनवलेलं आहे आणि जेवण बनवून आता ते काय करणार आहेत खाणार आहेत. तिथेच त्यांनी काय केलेलं आहे आपण आपल्या घरामध्ये जसं जेवण शिजवतो त्याप्रमाणे त्यांनी एकत्र मिळून काय केलेलं आहे उघड्यावरती हे जेवण बनवून केलेलं आहे. मग आपण निवारा घेतो आसरा घेतो यालाच काय म्हणतात हंगामी तळ कळलं की नाही. आपण ज्या ठिकाणी काही कालावधीसाठी निवारा घेतो आसरा घेतो यालाच काय म्हणतात हंगामी तळ असं म्हणतात. तुम्हाला माहिती हे कोणते पक्षी आहेत बघ फ्लेमिंगो. तुम्हाला माहिती तुम्ही कधी पाहिलेत का तुमच्या आजूबाजूला कुठे हे पक्षी? नाही हो मी एक पाहिलंय. बघा हे कुठे आहेत हे पक्षी बघा कोणत्या ठिकाणी आहेत इतर देश कुठे उभे आहेत ते नदी पाण्यामध्ये. हे फ्लेमिंगो पक्षी ना आपल्या भारतातले पक्षी नाहीत बरं का हे पक्षी आपल्या भारतातले नाही ते बाहेरच्या देशातले पक्षी आहेत. इतर देशातून हे फ्लेमिंगो पक्षी उडत उडत आपल्या देशामध्ये येतात पण काय येतात बरं हे तुम्हाला माहितीये का? मुंबई जवळची जी खारफुटी आहे ना या खारफुटीच्या वन जे आहे खारफुटी म्हणजे जे पाण्याच्या बाजूला उगवलेली जी झाड असतात की नाही पाण्याच्या नदीच्या बाजूला समुद्राच्या बाजूला उगवलेली जी झाड असतात पाण्यामध्ये असतात ती झाड त्या झाडांना खारफुटी म्हणतात आणि त्या खारफुटीच्या झाडांच्या खूप अशा झाडांना खारफुटीचं वन म्हणतात. मग या वनामध्ये त्या भागामध्ये हे जे फ्लेमिंगो पक्षी वास्तव्याला काही कालावधीसाठी येतात म्हणजे हंगामी येतात हंगामी तळ ठोकतात आणि मग नंतर ते काय येतात तर त्यांच्या परिसरामध्ये त्यांना राहण्यासाठी जे वातावरण असतं ते खूप त्रासदायक असतं आणि मग त्यांना जे सुरक्षित असं वातावरण कुठे मिळेल त्याचा शोध घेतात आणि मग त्या ठिकाणी ते काय करतात राहतात आणि अशा प्रकारे आणि खाण्यासाठी है ना त्यांचं खाणं आहे काय असतं पक्ष्यांचं खाणं त्या सांगा पाण्यामध्ये काय शोधणार मासे शोधतात आणि मासे खातात. मग अशा प्रकारे वातावरण आणि खाद्य यासाठी हे पक्षी काय करतात एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी वास्तव्य करत असतात म्हणजे हंगामी तात्पुरत्या स्वरूपात ते त्या ठिकाणी राहतात आणि परत ते आपल्या ठिकाणी निघून जातात म्हणजेच तात्पुरत्या काळासाठी ते येतात त्याला काय म्हणतात हंगामी तळ असं म्हणतात. कोण आहे बरं सांगा नंदी नंदीबाई. माहितीये का तुमच्याकडे येतो का हा नंदीबाई? कधी कधी येतो कधी कधी. हा त्या माणसाला काय म्हणतो आपण ओळा नंदीवाला 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 जो आहे की नाही जो नंदीवाला आहे हा माणूस सुद्धा काय आहे शेतकरी आहे आणि तो शेतकरी काय करतो या बैलांची काय करतो आपल्या शेतीच्या कामासाठी त्याचा वापर करून घेतो आणि मग वापर करून घेतल्यानंतर
गावची शेतीची काम संपली ना की हे नंदीवाले काय करतात आपल्या बैलांना घेऊन शहरात येतात कारण शेतीपासून मिळणारं उत्पन्न किंवा त्याच्यापासून मिळणारा पैसा हा आपल्या कुटुंबाला पोसण्यासाठी कमी असतो कमी पडतो आणि म्हणून ते काय करतात ह्या आपल्या बैलांचा उपयोग असा शहरामध्ये जाऊन तेथे बैलांच्या सहाय्याने बैलाला काहीतरी सांगून मग बैल माल हलवतो आणि मग आपल्याला वाटतं की अरे वा बैलाने आपलं ऐकलं मग आपण त्याला काय करतो काय देतो आपण त्याला काय देतो नंदीवाल्याला पोळी खायला आणि काय पोळी नंदीवाल्याला काय देतो नंदीवाल्याला पैसे देतो काय देतो आपण नंदीवाल्याला पैसे सगळ्याकडे पोळी असते का नंदीवाला येतो तेव्हा पैसे अन्न देतो बरोबर की नाही मग हे जे नंदीवाले आपल्या गावातून शहरात येतात मग शहरात आल्यानंतर ज्या ठिकाणी मोकळी जागा असते अशा ठिकाणी ते आपल्या सोबत आणलेलं सामान खाण्यासाठी भांडकुंड आणि बैल त्याचं खाद्य असं मिळवून तो एका ठिकाणी एक जागा शोधतो आणि त्या ठिकाणी कापडाचा तंबू ठोकून तो काय करतो राहतो म्हणजे हा नंदीवाला शहरात आल्यानंतर ज्या ठिकाणी राहतो ते ठिकाण म्हणजे त्याचं हंगामी तळ आलं लक्षात हंगामी तळ कशाला म्हणतात ते बरोबर आता बघा मग त्या ठिकाणी तो काय करतो तो नंदीवाला दिवसभर शहरामध्ये फिरतो आणि रात्रीचा विसावा तो आपल्या तंबूमध्ये घेतात आणि मग काही दिवसानंतर ते शेतीची काम सुरू झाली की पुन्हा ते काय करतात आपल्या गावी आपल्या कुटुंबासोबत राहण्यासाठी निघून जातात अशा प्रकारे आता बघा तुम 10वीची मुलं असतात किंवा आरएसपीची मुलं असतात स्काउट गाईडची मुलं असतात त्यांचे कॅम्प असतात बरोबर की नाही मग कॅम्पसाठी त्यांच्या शाळेतले शिक्षक त्या विद्यार्थ्यांना मुंबईच्या बाहेर एका ठिकाणी घेऊन जातात आणि त्या ठिकाणी राहण्यासाठी असा त्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी असा कापडाचा काय करतात तंबू ठोकतात आणि मग 4-5 दिवस जे काही त्यांचं कॅम्पची जे काही प्रोसिजर असते ती त्या ठिकाणी वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी घेतल्या जातात करतात आणि जेवणानंतर विसाव्यासाठी रात्री झोपण्यासाठी या तंबू सारख्या घराची सोय त्या ठिकाणी केलेली असते पण हे कायम तिथे राहायला आलेले नसतात तर काही ठराविक 4-5 दिवसांसाठी ते इथे येऊन राहतात मग हा जो आहे हा तंबूच्या स्वरूपातला हा हंगामी तळ ठोकून या ठिकाणी राहतात काही आदिवासी आहेत आपल्या भारतामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही आदिवासी आहेत ह्या आदिवासींची घर बघा चित्रामध्ये बघा कशाची घर त्यांची बांधलेली आहेत बघा कशा लाकडाची म्हणजे ही जी त्यांची घर आहेत ही तात्पुरती स्वरूपाची बांधलेली आहेत मग ही घर सुद्धा त्यांची काय आहेत हंगामी घर आहे ती त्यांची कायम स्वरूपीची घर नाही आहे हा अशा प्रकारे म्हणजे ह्या आदिवासी जे आहेत की नाही आदिवासींचं जीवन अजूनही स्थिर झालेलं नाही आणि त्यांची घरे उघड्यावरची हंगामी घर असतात आता बघा त्यावेळेला मध्याश्मयुग आपण 3 युग पाहिले की नाही पराश्मयुग मध्याश्मयुग आणि नवाश्मयुग मग ह्या पुराश्मयुग या मध्याश्मयुगात हंगामी तळाचं मूळ कारण काय माहितीये मूळ कारण ठरलं शिकार त्यावेळेला मध्याश्म युगामध्ये हत्ती सदृश्य जो काही जो होत की नाही त्याला काय म्हणतात महाकाय प्राणी हत्ती सारखा दिसणारा त्या काळातला त्याचं नाव काय तर त्या मॅमोथची काय केली माहितीये त्या मध्याश्म युगातील मानवाने बेसुमार हत्या केली या प्राण्याची कशासाठी केली सर हत्या सांगा आपल्या पोटासाठी आपल्या पोटासाठी त्याचा मांस खाण्यासाठी त्याच्या सुळ्यांचा उपयोग तो वेगवेगळ्या कामासाठी करत होता त्याचं जे कातडं होतं त्या कातड्याचा उपयोग तो आपल्या संरक्षणासाठी करत होता मग अशा प्रकारे मध्याश्म युगात मानवाची काय होत होती वाढ होत होती आणि मग त्याने पोट भरण्यासाठी ते मेमत सारख्या प्राण्याची शिकार केली आणि ते प्राणी काय झाले हळूहळू कमी होत गेले लुप्त होत गेले आता त्याला प्रश्न पडला की आता आपल्याकडे प्राणी नाहीत मेमत सारखे महाकाय प्राणी आता नाहीत मग आता बघ तरी आपल्या
पोटाचा प्रश्न सोडवण्यासाठी आपलं पोट भरण्यासाठी मग त्यानंतर हळूहळू माणसाने मासेमारी करायला सुरुवात केली. हा काय करायला करायला सुरुवात केली मासेमारी करायला मासेमारी आपण बघा रोज 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 मासे खातो का नाही आपण रोज रोज मासे खाल्ले तर त्याचा आपल्याला आपल्या शरीराला काय होईल त्रास होईल बरोबर आहे की नाही. मग या माशांबरोबरच मानवाने काय केली त्या काळातल्या इतर जे प्राणी होते म्हणजे जसे हरीण मेंढी अशी जी जंगली प्राणी होते तसंच बकऱ्या जंगली बकऱ्या रानडुक्कर अशा प्राण्यांची त्यांनी शिकार करायला म्हणजे अगोदर तो काय करत होता मेमस सारख्या मोठ्या प्राण्याची शिकार करत होता पण ते प्राणी कमी झाले नष्ट पावले आणि मग त्याने मासेमारी सुरुवात केली आणि मासेमारी बरोबरच त्याने छोट्या छोट्या प्राण्यांची शिकार त्यातून आता करायला लागलेला. आता बघा लहान प्राण्यांच्या शिकारीवर त्याने काय केलं जास्त भर दिला. चित्रात कोणकोण दिसते बघा रानडुक्कर मेंढी आणि हा मग या प्राण्यांची त्याने काय करायला सुरुवात केली. आता बघा हे मेंढ्यात की नाही त्या मेंढ्या सुद्धा त्यांचं जे कातळ असतं की त्यांचे केस त्याच्यापासून आपण काय बनवतो स्वेटर आपल्याला उपयोग होतो बरोबर की नाही. मग या थंडीचे तोरण पण खायचं आणि त्या तोरण आता बघा शिकारी मुळे काय झालं प्राण्यांच्या प्रजाती काय झाल्या नष्ट होत गेल्या नष्ट होत गेले शिकारीमुळे प्राण्यांच्या प्रजाती नष्ट होत गेल्या. मग आपल्या बघा भारतामध्ये अशाच प्रकारे वाघांची संख्या सुद्धा काय झालेली आहे कमी झालेली होत चाललेली आहे कमी झालेली. मग त्यामुळे सरकारने निर्णय घेतला की प्राण्यांच्या शिकारीवर आपल्या शासनाने बंदी घातलेली आहे कारण प्राणी सुद्धा आवश्यक असतात आपल्याला बरोबर की नाही. कारण अन्न सगळे तुम्ही पाहिले की नाही एक प्राणी दुसऱ्या प्राण्यांवरती काय असतो अवलंबून असतो आणि म्हणून त्यासाठी शासनाने या प्राण्यांच्या शिकारीवरती काय केलेली आणि महत्वाचं म्हणजे वाघाच्या शिकारीवरती त्यांनी काय केलेली आहे बंदी घातलेली आहे. बघा दिसते तुम्हाला वाघ या वाघाची शिकार केल्यास जो शिकार करेल त्याला शिक्षेची तरतूदही शासनाने कायद्यामध्ये केलेली आहे. म्हणजे आता आपण कुठल्याही प्राण्याला विनाकारण मारू शकत नाही परवानगी घेतल्याशिवाय. मग ह्या बदलत्या काळामुळे काय ऐका बदलत्या आहारामुळे त्याचा आहार आता बदलत गेला तो आता मासे खाऊ लागला प्राण्यांचे छोट्या छोट्या प्राण्यांचा शिकार करू लागला आणि त्याच्यामुळे काय झालं त्याच्या आहारामुळे बुद्धिमान मानवाचा दूरवर भटकंती करू लागला आणि बदलत्या हवामान काय झालं तर आपली हंगामी वस्ती काय करायला लागला करून राहू लागला आणि भटकंतीमुळे काय झालं भटकंतीमध्ये त्याच्या राहणीमानावर आणि त्याचा त्याच्या हवामानाचा त्याच्यावरती काय होत गेला बदलत्या हवामानानुसार तो आपली हंगामी वस्ती करू लागला आणि भटकंतीमध्ये त्याच्या राहणीमानावर हवामानाचा परिणाम होऊ लागला आणि अशा प्रकारे हवामानानुसार काय केलं त्याने माहिती त्या हवामानानुसार त्याने काय केलं माहिती काय शेती करू लागला धान्याची कापणी करणे जमिनीमधली कंदमुळे शोधून काढणे आणि फळे गोळा करणे अशी तो कामे आता करत होता आणि झाडावरची फळ तो गोळा करत होता आणि आपल्या कुटुंबाचं काय करत होता तो पोट भरत होता. मग मानव आता बुद्धिमान झाला होता त्याला आता कळू लागलं होतं आपण आता आपल्या पोट भरण्यासाठी वेगळ्या प्रकारचे सुद्धा पर्याय शोधू शकतो. मग त्याच्या आहारात मासे आले होते मग ते मासे जे की नाही ते कधी पकडावे हे सुद्धा आता त्याला समजू लागलेलं होत. कोणत्या काळामध्ये बघा मासे कोणत्या काळामध्ये जास्त मिळतात मासे जास्त प्रमाणात कधी सापडतील कोणत्या हंगामात ते जास्त मिळतील हे आता मानवाला कळलेलं होतं आणि त्याचा फायदा उचलून तो आता जास्तीत जास्त मासे पकडण्याचा काय करत आहे प्रयत्न करत आहे की नाही. मग अधिक शिकार कधी आणि कोठे मिळेल हे त्याला निरीक्षणामधून कळलेलं होतं. आपण जास्तीत जास्त शिकार केव्हा करू शकतो आणि कोणत्या ठिकाणी करू शकतो
हे त्या काळामध्ये त्याचं जे निरीक्षण म्हणजे त्याची निरीक्षण क्षमता वाढली होती. निरीक्षण क्षमता कशामुळे वाढली होती तर त्याच्या मेंदूचा काय झालेला होता विकास झाला होता. हळूहळू मेंदूची वाढ होत गेली की ना एकाच ठिकाणी बघा एकाच ठिकाणी तो आता जास्त काळ राहू लागलेला होता. मग त्याने हंगामी काळासाठी झाडात जंगलातील जी झाड आहे की नाही ती झाड तोडून त्याने आता तात्पुरता निवारा बनवलेला होता. म्हणजे त्याच घराला काय म्हणतात झोपडीवाजा घर असं म्हणतात. असं घर त्याने निवडलं झोपडीवाजा. हा बघा मग त्या घरामध्ये त्याच ऊन पाऊस वारा थंडी आणि प्राणी यापासून त्या घरामध्ये त्या हंगामी काळामध्ये त्याच संरक्षण त्याने जे काही घर बनवलं जास्त दिवस राहण्यासाठी जे घर आहे ते त्याने का बनवलं तर उन्हापासून पावसापासून हिंसक प्राण्यांपासून संरक्षण होण्यासाठी. आणि महत्वाचं म्हणजे त्या घरामध्ये तो विश्रांती घेऊ लागला होता. कळत की नाही. आणि आता हा नवाश्म युग जो आहे की नाही या नवाश्म युगात जीवन जे आहे हे जीवन पुढारलेलं होतं. पुढारलेलं होतं म्हणजे काय प्रगती झालेली होती. नवाश्म युगामध्ये माणसाने स्वतःची प्रगती केली होती. जीवन पद्धतीमध्ये त्याच्या काय झालेली प्रगती झालेली होती. या काळातील जीवन पद्धतीत इतर युगातील जीवन पद्धतीपेक्षा काय होती ही पद्धत ही जी जीवनमान जे होतं हे वेगळं होतं. म्हणजेच काय वेगळं होतं म्हणजे काय तर या काळातील मानवाला शेती कशी करावी ह्या शेतीच्या तंत्राचं ज्ञान अवगत झालेलं होतं. मग तो आता एका ठिकाणी राहून तो आता काय करू लागला होता शेती करू लागला होता. नांगरणी पेरणी खूप खुरपणी कापणी बघा या चित्रामध्ये बघा शेतकरी काय करताय पेरणी करताय कापणी करतात. मग अशी जी शेतीची कामं आहेत ना ही कामं काय एका दिवसात होतात का बरबाळानं नाही. याला खूप काळ लागतो. जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर हा जो कालावधी आहे की ना या कालावधीमध्ये शेतकरी आपल्या शेतामध्ये नांगरणीपासून पेरणीपासून खुरपणीपासून मळणीपासून सगळी कामं या चार महिन्याच्या कालावधीमध्ये करत असतो. म्हणजे चार महिन्याचा कालावधी हा फार मोठा असतो. म्हणजे याचाच अर्थ माणूस आता एका ठिकाणी स्थिर राहू लागलेला होता. अरे की नाही. आणि आता तो शेती करू लागल्यामुळे काय झालं तो आता एका ठिकाणी राहू लागला होता. आणि एका ठिकाणी राहू लागल्यामुळे त्याने त्याच्या स्वतःच्या वसाहती स्थापन केल्या होत्या. आणि म्हणजे माझं कुटुंब तुझं कुटुंब त्याचं कुटुंब त्याचं कुटुंब अशी सगळ्यांची कुटुंब आता एका ठिकाणी राहिल्यामुळे गाव निर्माण झालं वसाहती निर्माण झाल्या आणि ते आता काय झालेले आहेत एकोप्याने राहू लागलेले आहेत. मग एकोप्याने राहिल्यामुळे काय झालं माहितीये त्यांना सुरक्षित वाटू लागलं होतं. कळलं की नाही. बघा आपण जेव्हा एकत्र राहतो की नाही त्यावेळेला काय होतं एकत्र राहिल्यामुळे एखादं संकट आलं तर आपण एकट्याने आपल्या संकटाला आपण मुकाबला करू शकत नाही. आपण जेव्हा एकोप्याने राहतो त्यावेळेला एखादं जर संकट आलं तर आपण त्याला तोंड देऊ शकतो सगळ्यांनी मिळून. आणि अशा प्रकारे एकोप्याने राहिल्यामुळे वसाहती केल्यामुळे त्याला तर सुरक्षित वाटू लागलं होतं. आणि एकोप्याने राहिल्यामुळे ते एकमेकांना मदत करू लागले होते. मग शेतीची सुरुवात हे नवाश्म युगाचं वैशिष्ट्य आहे. आणि तो आता काय बनलेला आहे शेतकरी बनलेला आहे. तो आता पुढारलेला आहे. आणि अशा प्रकारे शिकार करणे कंदमुळे शोधणे यामुळे तो भटकंती करत होता. पण शेतीमुळे त्याची भटकंती आता काय झालेली आहे थांबलेली. आता तो भटकत नव्हता. तो आता एका ठिकाणी स्थिर झाला होता. आणि शेतीच्या कामासाठी एकाच ठिकाणी थांबणं हे त्याला आता गरजेचं होत. कारण तो तिथे थांबला तर शेती करू शकत होता. आणि म्हणून त्याने स्वतःच गाव स्वतःची वसाहती त्याने निर्माण केलेल्या होत्या. मग आता मानव शेतीमुळे स्थिरावला होता. गाव वसाहती उभारून मानवाच्या अनेक पिढ्या आता बघा तुमचे आजोबा तुमचे पणजोबा तुमचे वडील आता तुम्ही एकाच ठिकाणी राहतात की नाही एकाच घरामध्ये एकाच गावामध्ये ज्यांची घर आहे ते पिढ्या पिढ्या ते घर त्यांचं आहे. म्हणजे एकाच ठिकाणी आता आपण काय करत आहोत राहत आहोत. म्हणजे आता आपल्यामध्ये आपल्या वसाहतीमध्ये आपल्या घरामुळे घर आल्यामुळे आपण स्थिरावलेला आहोत. म्हणजेच
मानव एकाच ठिकाणी वाढला आणि मोठा झालेला आहे. तुम्ही बघा लहान होतात, तुमचे वडील जे आहेत ते लहान होते, त्यांच्या वडिलांबरोबर ते मोठे झाले, त्याच ठिकाणी ते वाढले, मोठे झाले. आता तुम्ही आहात, तुम्ही लहान आहात, तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी काय होणार आहात, मोठे होणार आहात. म्हणजे तुमच्या कुटुंबाचं जीवन आता स्थिरावलेलं असं, म्हणजे तसं त्या काळातल्या मानवाचं जीवन सुद्धा आता या शेतीच्या तंत्रज्ञानामुळे त्याचं जीवन आता स्थिरावलेलं आहे. मग त्याने कुटुंबाची, आता बघा कुटुंबाची घरं वाढली आणि कुटुंबाची घरं वाढल्यामुळे वसाहती निर्माण केल्या आणि मानव आता आपलं स्वतःच जीवन, स्थिर जीवन जगू लागलेला आहे. अशा प्रकारे भटकंती करणारा, फुहेत राहणारा, उघड्यावर तंबूत ठोकून राहणारा, झाडावर राहणारा आणि असा हा मानव शेतीच्या तंत्रज्ञानामुळे तो आता कायम स्वरूपी एका ठिकाणी राहू लागलेला आहे आणि त्याचं जीवन आता काय झालेलं आहे, स्थिर झालेलं आहे. समजलं ना बाळानं? गाव निवार. आणि बघा हे चित्र दिसते की नाही, तो शेती करतो बघा आणि कुटुंब काय करतं, एकमेकांना काय करत, मदत. त्या काळामध्ये त्यांनी असं स्वतःची घर बांधलेली आहे शेतीमुळे, शेती करू लागल्यामुळे तो एका ठिकाणी काय झालेला, स्थिरावलेला. टीचर हा बोला, बोल बा. त्या माणसाच्या बाजूला ते डुक्कर आहे का कुत्र आहे? हा कुत्र आहे, कुत्र आहे तो त्याच्या सोबत. कारण त्या काळामध्ये तो काही प्राणी सुद्धा काय करत होता, सांभाळत होता, ओके नाही. शिकारीसाठी वगैरे जाताना एखाद्या शिकार छोट्या प्राण्याला पकडण्यासाठी सुद्धा त्याला त्याचा काय करत होता, उपयोग होत होता. अशा प्रकारे आता या ठिकाणी आपला हा पाठ जो काय आहे हा संपलेला आहे. धन्यवाद. बाळांनो तुम्ही काय करा माहितीये, तुम्ही जो पाठ आहे की नाही त्या पाठाच्या प्रत्येक ओळीवरती तुम्ही प्रश्न तयार करा. जेव्हा तुम्ही प्रत्येक ओळीवरती तुम्ही बघा प्रश्न तयार केले ना की तुम्हाला तो धडा स्वतःला काय होणार आहे, समजणार आहे. मॅडम प्रश्न तयार करून त्यांची उत्तरं पण लिहू ना. हा तुम्ही स्वतः प्रश्न तयार करायचा प्रयत्न करा. जेव्हा तुम्ही स्वतः जेव्हा तो ती ओळ किंवा तो पॅरेग्राफ आहे तो वाचल्यानंतर तुम्ही जेव्हा प्रश्न तुम्हाला तयार करता येतील तेव्हा तुम्हाला आपोआप काय होणार आहे, तो पाठ समजणार आहे. आणि अशी सवय करा तुम्ही, आणि अशी सवय केलास ना ती तुमच्यासाठी खूप चांगली आहे. कोणत्याही प्रकारचा जरी प्रश्न आला तरी त्याची उत्तरं तुम्ही देऊ शकता, लिहू शकता परीक्षेला. हा ही सवय म्हणजे इतिहास सगळ्याच धड्यांमध्ये असे प्रश्न तुम्ही तयार करा.